माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वाच्या आमदारकीचा राजीनामा, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय नाही, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया। राजीनामा देण्याचं ठोस कोणतंही कारण नसल्याचंही विधान। आगे आगे देखी है होता है क्या, काँग्रेस आमदार अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। आता काँग्रेस पक्षही अशोक चव्हाणांच्या हातात देतात का हे बघावं लागेल। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, तर काही दिवसात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल, ठाकरेंचा हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आहे, 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। राज्यामध्ये अवकाळीसह गारपीट, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीचा फटका, पिकांचं मोठं नुकसान। विविध मागण्यांसाठी पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज दिल्लीमध्ये धडकणार, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।